हेडलाईन्स चे प्रायोजक आहे NBC बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। ओबीसी आरक्षणासंबंधी 29 तारखेला सर्वपक्षीय बैठक होणार, उद्या सरकारमधील मंत्री ओबीसींच्या आंदोलनाला भेट देणार। ओबीसी आणि मराठा आंदोलकांना एकत्र बसवा, ओबीसी शिष्टमंडळाची मागणी। ओबीसी शिष्टमंडळाच्या मागणीला मुख्यमंत्री शिंदे यांचा दुजोरा। सरसकट मराठ्यांना ओबीसी आरक्षण देणार नसल्याचा सरकारचा शब्द, तर सगळेसोऱ्यांचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात येणार। बैठकीनंतर मंत्री छगन भुजबळांची माहिती। ओबीसींसाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करा, सगळेसोयरे अधिसूचना आणि हरकतींबाबत श्वेतपत्रिका काढा। ओबीसी शिष्टमंडळाच्या बैठकीत छगन भुजबळांची मागणी। मराठ्यांचा वाटोळ करणं हा भुजबळांचा कार्यक्रम, ओबीसींची मुंबईतील बैठक मराठा विरोधी, मनोज जरांगे यांची आक्रमक प्रतिक्रिया। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नका, सगळेसोऱ्यांचा अध्यादेश रद्द करा। सरकारसोबतच्या बैठकीत प्रकाश शेंडगेंची मागणी। ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, दबावाखाली दाखले दिले असल्यास चौकशी करा, बैठकीत पंकजा मुंडेंची मागणी। सरकारने कुणबी नोंदींबाबत श्वेतपत्रिका काढावी, जातीय जनगणना करा, ओबीसी शिष्टमंडळातील सदस्यांची मागणी। राजकीय करिअर उद्ध्वस्त करणारी जनता असते, जनतेचे आशीर्वाद आमच्या सोबत, छगन भुजबळांचं जरांगेंना उत्तर, तर मी जनताच भुजबळांचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करणार, मनोज जरांगे यांचं प्रत्युत्तर। ओबीसीतूनच आरक्षण घेणार, दंड थोपटत मनोज जरांगे यांचं आव्हान, तर मोठ्या मोठ्या नेत्यांची जनतेनं जिरवली आहे, लक्ष्मण हाकेंचं जरांगेंना प्रत्युत्तर। सुपारीबाज पक्षावर बोलणार नाही, सुपारीबाज पक्ष निवडणुकीतच जागा होतो, आदित्य ठाकरेंची मनसेवर टीका। टीका करणारे टीका करत राहतात, आपण आपलं कर्म करायचं, उद्धव ठाकरेंचा जाऊ द्या ना घरी या टीकेवर अमृता फडणवीसांचं प्रत्युत्तर। पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवा, देवेंद्र फडणवीसांची केंद्राला विनंती, सूत्रांची माहिती। लोकसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन होण्याची शक्यता। दिल्लीत एकनाथ खडसे रक्षा खडसेंनी घेतली गृहमंत्री अमित शहांची भेट, खडसे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा, भाजप खडसेंना मोठी जबाबदारी देण्याची शक्यता। आपल्याला लोकसभेला जास्त जागा मिळायला हव्या होत्या, मात्र मवियाची एकी राहावी यासाठी मी 2 पावलं मागे आलो, कार्यकर्त्यांच्या बैठकीत शरद पवारांचं मोठं विधान। कोयता गँगचे सूत्रधार मंत्रालयाच्या 6 मजल्यावर, गुंडांना पोसणाऱ्यांच्या हातात सध्या सत्ता, संजय राऊतांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर हल्ला बोल। शिंदे गटाच्या मुंबईच्या निकालाबाबत लोक संशय घेत आहेत, उत्तर पश्चिम मुंबईतील रवींद्र वायकरांच्या विजयावर मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। जीवाला धोका असल्याचा बच्चूकडूंचं अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना पत्र, माझा अपघात झाल्याची अफवा पसरवली जाते, चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करा, बच्चूकडूंची मागणी। पहिल्याच पावसात अटल सेतूवरील रस्त्याला भेगा, काँग्रेस नेते नाना पटोले यांच्याकडून अटल सेतूची पाहणी, तर अटल सेतूला जोडणाऱ्या पोहोच मार्गावर किरकोळ भेगा, MMRDAचा खुलासा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे NBC बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।